विहिरीचे अनुदान मंजूर करण्यासाठी 8,000 लाच मागून ती शहरातील कन्या हायस्कूल समोर असलेल्या हॉटेलमध्ये स्वीकारणाऱ्या शिरपूर पंचायत समितीच्या कृषी विस्तार अधिकाऱ्याला धुडे एसीबीने गुरुवारी दुपारी 2 सुमारास रंगेहात अटक केली. ज्ञानेश्वर भगवान पाटील पंचायत कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती कृषी कार्यालय शिरपूर असे अटक केलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे. शिरपूर तालुक्यातील तक्रारदार यांच्याकडून बिरसा मुंडा जलक्रांती योजनेअंतर्गत झालेल्या अनुदानाच्या दुसऱ्या 1,31,000 बिल मंजूर झालेल्या बिलाच्या मोबदल्यात तडजोडीची 8,000 एवढ्या रकमेची मागणी केली असता तक्रारदार यांनी लाचलुचपत विभाग धुळे यांना तक्रार दिली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने दिनांक 22 शिरपूर येथील एका हॉटेलात सापळा लावून कारवाई करत लाचखोर अधिकाऱ्यास 8,000 रक्कम स्वीकारताना बेड्या ठोकल्या. सदर कारवाई धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनजितसिंग चव्हाण संतोष पावरा रामदास पवार शरद काटके आदींच्या पथकाने केली.